आपण मी नरेन नरेंद्र कुबेर आपण मी कॅप्टन बाजीराव रणगाडे 14 मिनीचा नवरा तिला न्यायला आलोय अहो डॉक्टर तुझी तब्येत कशी आहे बरी आहे पण थोडी विश्रांतीची गरज आहे आली का शुद्धीवर शुद्धीवर आली आहे पण डोळे मिटून पडले हो डॉक्टर हो त्याच्याकडे बघून काय बोलताय माझ्याकडे बघून बोला मी तिचा नवरा आहे माझी फी कोण देणार फी गेली खड्ड्यात माझ्या बायकोची तब्येत कशी आहे ते सांगा अगोदर तुम्हाला काय वेगळं सांगायला पाहिजे पण मी म्हणतो तिची तब्येत एकाएकी बिघडली कशी अहो साधी घेरी आली तिला साधी साधी घेरी साधीच आहे ना म्हणजे नाही म्हणजे घेरी येण्यामागे तसलं काही कारण नाहीये ना छेजे तसं काय नाही येतो मी कुठे निघालात हे विचारणार तुम्ही कोण आज जाणार तुम्ही कोण मी तिचा नवरा आहे ते अजून ठरायचं आहे अरे आता ठरायचं का बाकी राहिले अरे मला बघून बेशुद्ध पडली ती तुम्हाला बघून कोणी बेशुद्ध पडेल सोडा मला नाही मी आज जाणार अरे काय मान कडे अरे याचं तिचं नरेन वाट सोड त्यांना जाऊ दे नाही पप्पा दामिनीच्या खोलीत मी ह्यांना जाऊ देणार नाही अरे कसा जाऊ देणार नाही तेच बघतो ना गोळी घालून ठार करीन एकेकाला नरेन जाऊ दे त्यांना नाही मम्मी डॉक्टरांनी काय सांगितलं तुला माहिती आहे ना तिला विश्रांतीची गरज आहे अरे त्याची काळजी तुम्ही नका करू मी आहे ना अजून जिवंत चला बाबा तुला दामिनी दामिनी डार्लिंग तू देवा ब्राह्मणांच्या समक्ष आपलं लग्न झालंय आधी कुंकूला हाव अहो निघा आता तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात चुकीच्या पत्त्यावर आले मी काय मनी ऑर्डर आहे चालाय लागा ही तुमची बायको नाहीये नाही काय तुमची आमचं लग्न ठरलंय हिचा नवरा जिवंत असतो हिचे पती हा त्याचा काय पुरावा हे कोण तुमचे माझे वडील याला पुरावा काय शट अप हाच माझा पुरावा शट अप थांबा कॅप्टन रागू नका तुम्हीच रणगाडी आहात याला पुरावा काय मी सांगतो ना मी सांगतो खोटं वाटत असेल तर हे पहा माझं मिलिटरीचं ओळखपत्र कुठे गेलं मला काय माहिती हा सापडलं हे घ्या हा तुझ्या नवऱ्याचाच फोटो आहे ना हो की नाही हो हा फोटो या ओळखपत्राच्या फोटोशी जुळतो आहे जुळत असला तरी हा माझा नवरा नाही चला खूप झालं चला सगळे बाजूला वा सगळे बाजूला वा मी माझ्या बायकोला घेऊन जातोय ए तू आधी कुंकूला आधी कुंकूला ती येणार नाही अरे कशी येत नाही तेच बघतो ना बऱ्या बोला नाही आले तर पोलिसांना बोलवेन हा ठीक आहे बोलवा पोलिसांना नरेन तू घाबरू नकोस हा नक्की तुझा पती नाही नाही मग ह्याला पोलिसांच्या हवाली केलंच पाहिजे पापा पोलिसांना फोन करा नाही नाही मी काय म्हणतो नरेन जाऊ दे कशाला नवरा बायकोच्या भांडणात आपण पडायचो नाही 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 पप्पा हा नक्कीच कुणीतरी बदमाश आहे खरं खोटं काय ते पोलिसांनाच करू दे अहो सोंगाडे रणगाडे तेच ते तुम्ही मात्र पळून जाऊ नका मी कशाला पळून जाऊ इथे काय लढाई थोडीच चालू आहे पप्पा तुम्ही फोन करता की मी फोन करू मी करतो फोन मी करतो बाबा मी करतो अरे वा बसले का सगळे जेवायला वा 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 या या कॅप्टन साहेब या बजा अरे वा 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 काय प्रशस्त बंगला आहे तुमचा एखादा पोटभाडे करू ठेवायचं असेल तर आम्हाला सांगा आमची बायको कुठे अरे वा तिकडे बसली काय बस 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 तिकडे बस तिकडे बस कुंकू लावलं नाही अजून आधी कुंकू लाव आधी कुंकू लाव लावेलो जेवा आता दामोदर 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 एवढं जेवण शुभ काय करते अरे वा काळ्या वाटाण्याचं सूप दिसतंय अरे दामो सॉस आण चायनीज जेवण सोयाबीन सॉस नको का चाण बघू लवकर नरेन वाट रे तिला ती काय खात नाही बघ दामिनी तुला स्वीट कॉर्न सूप आवडत ना घे ना अरे दामू चिली सॉस आणलाय किती वेळ लावतोस आण बघो मग करायची सुरुवात
करायची ना सुरुवात. अजून कोणी येणार नाहीये ना. चला करा सुरुवात. काय चाललंय का तुमचं केव्हाच? जेवू द्या त्यांना. मला वाटत त्यांना चमचा हवा. चमचा द्यायची काय पद्धत? कॅप्टन सुरू. काय सुरू? काय सुरू 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 सुरू. अरे वा पातळ आहे. हिला काय झालं मध्ये? हिला काही झालेलं नाहीये. तुमचं पिंग फुटलंय. पिंग फुटलं? येस. म्हणजे काय झालं? हिचा नवरा डावखुरा होता आणि तुम्ही उजव्या हाताने जेवताय. अरे वा अजूनही हिच्या लक्षात आहे तर. खरंय खरंय हिचं म्हणणं. पहिल्यांदा मी डावखुराच होतो. काय गेले 1.5 वर्ष माझा डावा हात प्लॅस्टर मध्ये होता. त्यामुळे डाव्यात आणि जेवणाची माझी सवयच मोडली आहे. अजून हे माझं बोट एवढंच हलतंय. पहिल्यांदा एवढं हलायचं, आता एवढं. मम्मी नरेन, अरे तुम्ही सर्व माझ्याबरोबर जरा 1 मिनिटासाठी इकडे या. माझ्या मिस्टरांची आणखीन एक खून सांगते. त्यांच्या की नाही? तुम्ही ते काय करताय? मला ऐकायचं काय सांगते ते? तुम्ही अजिबात ऐकायचं नाही. तुम्ही तिकडे चला. चला आपण त्या बाजूला जाऊया. चला. माझ्या मिस्टरांच्या डाव्या पायाला 6 बोट होती. कॅप्टन बूट काढा. कशाला? मी सांगतो म्हणून. मी फक्त आंघोळ करताना बूट काढतो. आई से बूट काढा. अरे नाही काढत जा. काढावे लागतील. आणि नाही काढले तर? कॅप्टन बूट काढा. बूट कशाला काढायचे? काढा काढा. हाय मी काढतो. डावा 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 डावा. काय काय फाजील पण निमूटपणे बूट काढा. काढत नाही जा. तुम्हाला काढावे लागतील. काय लागतील? तिनं काय सांगितलं माहितीये? तिच्या यांच्या पायाला 6 बोट होती. मी म्हणतो लुकतुके हे 6 बोट तुम्ही आणलं कुठून? आणलं? आणतोय कुठून? जन्मापासून माझ्या पायाला 6 बोट आहे. काय सांगताय? काय बूट काढायला आडेविडे घेत होतो ना. बापरे काय विलक्षण योगायोग. थँक गॉड. खरंच थँक गॉड. मला तुमच्या बायकोशी लग्न करायचंय. तिला घटस्फोट द्यायचं काय घ्या? मी तिला घटस्फोट द्यायला तयार नाही. मी तुम्हाला 1 लाख रुपये द्यायला तयार आहे. 1 लाख? का काय झालं? 1 लाख कमी वाटतात? काय तुम्ही माझ्या बायकोला विकत घ्यायला बघता काय? ओ मिस्टर मला कोण समजता कोण तुम्ही? मी काय पैशासाठी इथं आलोय? मी हे सगळं माझ्या हेमात प्रेमासाठी करतोय. माझं तिच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला माहितीये? कुठे आहे तुम्ही? हे पहा कॅप्टन माझं फक्त एवढं. अरे हेमा तू इथे काय करतेस? बाहेर तुझी गाडी दिसली म्हटलं तुला भेटून जावं. तू काय करतोयस? जस्ट अ बिझनेस डील. बैस ना. नको मी जरा घाईते. बाय द वे तू म्हणे कुणा सौदामिनी नावाच्या विधवेशी लग्न करतोयस? नाही ते आता शक्य नाही कारण तिचा नवरा परत आलाय. तुझी ओळख करून देतो. हे कॅप्टन. नरेन कोण होता रे तो माणूस? अगं हाच तो सौदामिनीचा नवरा कॅप्टन रणगाडे. मग मला बघून असा पळाला का? कोणास ठाऊक त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. कुबेरशेट घोटाळा झालेला आहे. लक्ष पुरुषा जरा बाहेर जा. काय काय झालं? काय काय झालं? ओ माझ्या प्रेयसीने मला पाहिलेलं आहे. हा तिचे एवढंच ना. एवढंच ना काय? ती मला शोधत इकडे येईल ना. अरे येऊ दे. अरे येऊ देत ना काय? उद्या तरी माझा सोंग उघड केला तर काय वांदे होतील याचा विचार करा. एकीकडे तुमची बायको, दुसरीकडे कॅप्टन रणगाड्याची बायको. दोघी जणी मला खलबत्त्यात घालून कुटतील. आणि तिसरीकडे तुमचे चिरंजीव आहेत आमच्या तंगड्या घेतायला. कुबेरशेट मला वाचव, मला वाचव. का मार्दव टाकून कुठे निघाला? काम गेला खड्ड्यात. अहो माझं लग्न म्हणायची वेळ आली इथं. घाबरू नका. मी आहे म्हणूनच तर मी घाबरतोय. आणि तुम्ही अजून फायदा काय? काल तुमच्या मुलाने मला पाडलं त्यावेळेस तुम्ही काय करत होतात?
नुसते उभे होतात ना नाकावर बोट ठेवून करून नशीब त्यांनी म्हणजे फक्त सॉक्स आणि बूटच काढले हे बघा मी तुम्हाला सॉक्स जोडतो मी हात जोडतो मला वाचवा हो एवढ्यात नाही मग कधी लग्न मोडल्यावर त्या पोरीनं स्वतःहून कबूल केलं की आम्हाला फसून ती घरामध्ये घुसली आहे तेव्हा तुमची सुटका होईल पोलिसांच्या ताब्यात तिला दिली की तुम्ही सुटलात अहो पण तोपर्यंत मला पोलिसांच्या स्वाधीन व्हावे लागेल एवढा धीर सोडू नका लक्षात घ्या मी तुमच्यासाठी राहायला एक सुंदर घर बघून ठेवलंय खड्ड्यात गेलं तुमचं घर मी फुटपाथवर राहीन अरे वा झुकतुक्या मारीन मुस्कळात काम अर्धवट टाकून तुम्हाला जाता येणार नाही आणि मला थांबायचं नसेल तर इकडे हा हा सोललेला वाघ इथं टाकलेला माहिती हा चित्ता चित्ता तो बिबळ्या ही दोन सामरांची शिंग ही सगळी जनावरं मी मारली आहेत या दोन शिंगांच्या मध्ये एक जागा मोकळी ठेवलेली आहे मला विचारा का का तुमच्या मुणक्यासाठी तुम्ही काम जर पूर्ण केलं नाहीत तर तुमचं मुणकं तिथं दिसेल लुक तुके तुम्ही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या येस सर लुक तुके ही कोटेशन काल मी तुम्हाला भाटिया कंपनीकडे पोहोचवायला सांगितली होती का नाही पोहोचवली अजून कुठली गोष्ट धड करायची नाही सर निश्चय केला का तुम्ही एक अक्षर बोलू नका आताच त्या कंपनीच्या मालकाचा फोन आला होता आजच्या आज ही कोटेशन त्याच्याकडे पोहोचली नाही तो दरवाजा दुखा करणार नाही आपल्याला तुमच्यासारखे आणखी एक दोन माणसं या कंपनीत असतील ना तर कंपनीचं धिवाळा वाजल्याशिवाय राहणार नाही तर काय काही लाज शरम आहे की नाही आम्हा लोकांना सांगितलेलं एक काम धड करत नाही म्हणजे काय आम्ही लोक तुम्ही जो एवढा आम्हाला पगार देते का तुमचं नुकसान व्हावं म्हणून उद्या जर कंपनीचा दिवाळा निघाला तर तुम्हाला एक कुत्र सुद्धा विचारणार आहे का असं आम्ही स्वतःला विचारायला नको काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही आम्हा लोकांना आणत पेपर सगळा आणि आजच्या आज जर कोटेशन पोहोचली नाही तर या द्राखा उद्या मला ऑफिसमध्ये घ्याल तर इंटरकॉम घ्या येस प्लीज सेंड मी आणि ती फाईल इकडं चाललो मी सॉरी सॉरी म्हणजे काय मित्रा गजानना लक्ष्मीधरा अगदी वेळेवर आलास बघ काय एवढं महत्वाचं काम काढलंस चहा 14 मिनी चहा अरे बायको आहे का कोण आहे नवऱ्याला सुद्धा चहा करून देत नाही 14 मिनी चहा चहा अरे वा शहाणी माझी बायको ती साल्या हे काय नाटक लावलंयस कॉलेजात नाटक केलीस तेवढी पुरे नाही का झाली काय प्रकार आहे हे मी तुला विचारायला हवं बोल तू इथे कसा आणि हे काय सॉन्ग काढलंयस कसलं सॉन्ग मी कॅप्टन रणगाडे कॅप्टन रणगाडे काय मग दिनकर लुकतुके कोण तुझा भाऊ वाटत हे बघा मिस्टर लुकतुके तुम्ही साऱ्या जगाला फसवू शकाल पण मला असं शेंडी लावायचा प्रयत्न केलात ना तर नाटक पुरे झाली बोल तू इथे कसा आलास ती 14 मिनी कोण आहे तुझा तिचा काय संबंध अरे वा म्हणजे काय माझी बायको ती मग मी कोण तुझी मी तिकडे तुला गली बोलत ना शोधते आणि तू इकडे मजा मारतोय मजा कसली मजा कोणावर मजा कधी मजा असेल बोल येतोस की नाही माझ्या बरोबर आताच्या आता अहो पण मला शक्य नाही होते माझी बायको रागवेल ना दुनिया आता बऱ्या बोलायला माझ्या बरोबर आला नाहीस तर तुझा माझा संबंध तुटला नका हो नका एवढ्या तोडू 2 दिवस थांबा जरा बायकोचा निकाल लावतो आणि मग तुम्हाला भेटतो ठीक आहे चालू दे तुझी नाटक तुला चांगली अद्दल घडवते अरे हेमा हाय नरे गुड मॉर्निंग माय डियर गुड मॉर्निंग तू एवढ्या सकाळी सकाळी आली सहज तुला भेटायला आज तुला वेळे का रे का ग आपण आज मस्त पैकी फिरायला जाऊया कुठेतरी एकांतात बसूया 4 प्रेमाच्या गोष्टी करूया नरे तू काय कुत्रा बित्रा पाळलास का रे मग आजपासून गुरगुरतोय बुलडॉग सारखा नाही नाही कुत्रा बित्रा नाही पाळला मी मग येणार ना फिरायला नको ग आज माझा मूड नाही त्याची काळजी मी घेईन तू चल रणगाडे अहो रणगाडे कॅप्टन रणगाडे गेला कुठं म्हणायचा टेरेसवर पण नाहीये बंगल्यातल्या कुठल्याही बाथरूम मध्ये नाहीये त्याच्या बायकोच्या खोलीत नाही असं काय करता ती माझ्या खोलीत आहे ना मग गेला कुठं म्हणायचा
का बाटली लागून पुन्हा पडला तर नाही म्हणायचं काय कुबेर शेट तुम्ही तुम्ही जियाराम मला सत्यानाश केला कुबेर शेट माझी वाट लावली आज तुम्ही माझं लग्न मोडलं अहो तुमचं ऑलरेडी लग्न सौदामिनीशी झालेलं आहे अरे कोण सौदामिनी जयराम मी नको नको म्हणत माझ्या गळ्यात बांधली रणगाडे अरे कोण रणगाडे मेरा मेरा रणगाडे केवच मेरा माझं नाव फुगे अहो काय बडबडताय ते तुम्ही आपल्या खोलीत चला नाही नाही मला ऐकायचं आहे तुमच्यामुळे मी माझ्या फ्रेशला गमावून बसलो यो गोबर गेट माझ्या डोळ्यात एक तुमच्या पोराच्या हाताचा साथ घालून कॅप्टन अरे कोण कॅप्टन खबरदार मला कॅप्टन म्हणाला मी कॅप्टन नाही मी कॅप्टन कधी नव्हतो साला कबड्डीच सुद्धा कॅप्टन नव्हतो मी डोंट कॉल मी कॅप्टन यू ओल्ड मॅन वॉटर गेट रणगाडे अरे शांत व्हा अरे वॉट शांत व्हा माझं इकडे सगळं गेलं आणि तुम्ही मला खर्जा नावा लावून सांगताय रणगाडे शांत व्हा तुम्ही चला 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 तुम्ही चला काय रे लुक मारू का मुस्कळा तुझ्या डोकं फिरलंय काय तुझं अरे वॉट डोकं फिरलं आता सगळं फिरलं माझी पोरगी फिरली तुम्हाला काय म्हणाली माहितीये काय काय म्हणाली कुत्रा काय म्हणाली कुत्रा कुत्रा म्हणाली कुत्रा मी काय बुलडॉग आहे आतापर्यंत तिने मला कधीच कुत्रा म्हटलं नव्हतं बैलोबा म्हटलं होतं गद्द्या म्हटलं होतं पण कुत्रा कधीच म्हटलं नव्हतं आज मी कुत्रा झालो कापा 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 माझा मुंडकडे आणि लावा भिंतीवर आणि दाखवा सगळ्या जगाला दादापैकी तिकडला दादापैकी सॉरी अरे व्हॉट सॉरी अरे सॉरी म्हणून काय उपयोग आहे तरी मी तुम्हाला सांगत होतो मला याच मोकळा करा पण तुम्ही काय म्हणाल भिंतीवर मुंडक लावीन एवढे हवाल दिल होऊ नका सगळं काही ठीक होईल अरे व्हॉट सगळं काही ठीक होईल माझी पोरगी माझ्या हातात नाही दोन महिने लाईन मारून मारून मी हेमाला पटवली होती ती पोरगी गेली माझ्या जिजेशी लग्न ठरलं होतं ते तुम्ही मोडलं तुम्ही कुठे फोडाले लग्न नाही नाही बेटा लुक तुके नाही तुमचं लग्न मी मोडू देणार नाही मी गॅरंटी देतो देशमुख माझा मित्र आहे मी सहज जमून देईन खरं सांगते हो तू माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही मी आधी काय नाही सांगितलं मला काय माहिती तुमचा आणि हिमात हू आहे म्हणून काय यू काय नाव तुमचं कुबेर कुबेर 60 रुपये फुकट गेले माझ्या बाटलीसाठी ही बाटली घ्या 60 रुपये काढा काय 60 रुपये काढा देतो 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 शांत व्हा देतो कम इन डॅडी प्लीज कम इन अरे हेमा तू होय ये ये बस 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 लुक तू काय तुम्ही तुमचं काम चालू ठेवा बरं झालं तू आलीस ते अगं कालच माझ्या एका मित्राशी तुझ्या लग्नाबद्दल आमची बोलणी झाली काय झालं तुम्हाला काय नाही कशा जरा आणि लवकरच मुहूर्तही काढायचं ठरलंय लुकुके काय झालंय हे काय नाही ते काय नाही सॉरी सर सॉरी आणि लगेचच पत्रिकाही छापायला टाकायचं ठरलंय लुकतुके काय चाललंय हे तुमच्या मध्ये मध्ये मनामध्ये एकाएकी माझी तब्येत बिघडली की काय आणि लग्न ताजमहाल हॉटेलमध्ये करायचं ठरलंय काय झालं लुक तू काय लात आपण मी काय केलं अहो टेबला खरून मला लाता काय मारताय बरोबर चुकून वाताने चुकून पाय सरळ झाला की लागतो ना कधी तरी चल आपण बाजूला जाऊन बोलूया चला हा लुक तू काय आपल्याला निवांतपणे बोलू देणार नाही पण डॅडी हे लग्नाचं कुठून काढलं तुम्ही मध्येच अगं मुलगा खूप चांगला आहे त्याचं नाव ऐकलंस ना तर तू अगदी आनंदानं वेडी होशील असं ओळख बघू कोण असेल तो खूप शिकलेला आहे दिसायला रुबाबदार आहे लोक तू काय ठसकायचं एकदा ठसून घ्या बघू पुन्हा पुन्हा मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका नाही पण घशा तर ओळख बघू कोण असेल तो नाही सांगता येत हरलीस मग मी सांगतो त्या मुलाचं नाव हेमा तू घरी जा घरी आल्यानंतर निवांतपणे आपण या विषयावर बोलू इथलं वातावरण काही फारसं चांगलं नाही ठीक आहे डॅडी पण मला हे काही तुमचं आवडलं नाही काय मला ना विचारता तुम्ही माझं लग्न कसं ठरवता काळजी करू नकोस तुला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही चिंतामणी जी साहेब हेमा कुठे हियर आई एम डॅडी अरे वा आज विचार काय आहे आमच्या लाडक्या लेकीचा आज ही लाडकी लेक आपल्या लाडक्या डॅडींना स्वतःच्या हाताने वाढणार आहे असं आज काही खास नाही सहजच म्हटलं तुम्ही दिवसभर ऑफिसात काम करून दमला असाल डोंबल सगळी कामं माझ्या हाताखालची माणसं करतात हो पण त्यांना दम देताना तुम्हाला सुद्धा दम लागत असेल नाही त्यात लुकतुकी सारखी माणसं म्हणजे नाव काढू नकोस त्या लुकतुक्याचं का काढून टाकलं की काय त्याला टाकला नाही पण टाकणार आहे काय करतेस असं काय केलं
अगं चमचा पाडलास मी नाही लुकतुकीने काय केलं न सांगता रजेवर गेलाय आजारी असेल बिचारा मी म्हटलं आजारी असेल तो भोपळ्याची भाजी फॅन्टॅस्टिक काय छान केलीस ग मुद्दामच केली तुम्हाला आवडते ना व्हेरी गुड चिंतामणी घ्या जरा शिकून घ्या वा त्याच्या घरी जायला हवं आता भाजी शिकायला चिंतामणीच्या घरी कशाला जायला पाहिजे चिंतामणीचे नाही हो लुकतुकीच्या घरी जायला पाहिजे कशाला आजारी असेल ना तो असेल आपल्याला काय करायचंय हो म्हणा चिकन वाढू चिकन चिकन कुठे चिकन नाही ना लुकतुके आय मीन भात वाढू अग पण माझी चपाती तर संपू दे मला थोडी भाजी घाल भाजी अहो जास्त भाजी भिजी खाऊ नका तुम्हाला खोकला होईल ना त्या लुकतुके सारखा तू परत परत त्या लुकतुक्याचं काय नाव सारखा घेतेस त्यानं तुझ्याकडनं उसने पैसे बिसे घेतलेत की काय नाही नाही मुळीच नाही मग परत परत त्या लुकतुक्याचं नाव माझ्यासमोर काढू नकोस त्याचं नाव काढलं की मला ठसका लागतो ठीक आहे आता नाही काढणार त्याचं नाव पुन्हा पण खरंच कमाल आहे ना त्याची कुणाची लुकतुक्याची डॅडी आई एम रियली सॉरी डॅडी मी पुन्हा त्या शब्दाचा उल्लेख करणार नाही कोणत्या शब्दाचा लुकतुके डॅडी डॅडी ओ डॅडी 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 ए काय चाललंय काय चला 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 लवकर किती वेळ तुमच्या तातीची वाट बघायची 12:30 वाजले तू त्यांना पत्ता बरोबर दिलास ना हो ते नक्की येणार आहेत ना मी त्यांना स्वतः बजावून सांगितलंय माहित कुठे ते सौदा मिनी आहे का तुम्ही कोण मी तिचा तात्या 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 अहो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो तात्या किती उशीर काय ठरवलेली टॅक्सी मिळेना ना म्हणून मग मी बसने आलो कशाला बोलवलं मला तुम्ही हिच्या लग्नात हजर होता ना हजर ओ मीच जमवलं हिचं लग्न ना काय तरणा पान गडी होता गोरा गोरा पान हसत मुख चेहऱ्याचा पण गेला गेला बिचारा हो बसल्या बसल्या गेला हो तात्या असं काय करता सोडा वॉटरची बाटली लागून गेले नाही हो 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 पण बाटली लागली त्यावेळी तो बसलेलाच होता ना पटपटीवर तात्या इथं एक माणूस हिचा नवरा असल्याचा दावा करतोय कुठे कुठे आहे आता तुम्हीच बघून ओळखा की इथं कुठे तुम्हाला तिचा नवरा दिसतोय का ते हा नाही हा असायला हरकत नव्हती हा मुळीच नाही आणि हा तर नाहीच नाही नक्की नक्की अरे माझ्या या दोन हातांनी मी हिच लग्न लावलंय तात्या नीट जवळून बघा जवळून मी डोळे झाकून सुद्धा सांगू शकतो की हा नक्कीच सौदा मिनीचा नवरा नाही म्हणून बघा बघा मी तुम्हाला हेच सांगत होते आता तरी खात्री पटली ना तुमची नेहल्याने अगदी जीव नकोसा केला होता नाही म्हणजे असं घडलं तरी काय हा माणूस सगळ्यांना सांगत होता की हा माझा नवरा आहे कॅप्टन रणगाडे सांगतेस काय म्हणजे अशी ह्याची हिंमत तरी कशी झाली असं सांगायची फोन कुठं आहे इकडे आत्ताच्या आता मी मिलिटरी ऑफिस मध्ये फोन करतो माझा भाचा तिकडे मेजर म्हणून कामाला आहे हॅलो मिलिटरी ऑफिस हॅलो काय नंबर फिरवा तर फिरव थांब रणगाड्या तुला तोपेच्या तोंडी देतो फिरव नंबर 5545545545 काय अशी डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणजे डोक्यात राग घालून घेऊ नका निष्कारण आमच्या पुरीला छळताना डोक्यात राग घालून घेऊ नका म्हणता जाऊ द्या काय जाऊ द्या कॅप्टन मी निघा का निघा 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 काय निघा याला पोलिसांच्या सवाली केले पाहिजे आपले अमृत प्रश्न आहे कॅप्टन तुम्ही निघा कुबेरांचं घर आहेच का कुबेरांचं घर आहे का माझं वाक्य काय बरं होतं आठवलं हा तिचा नवरा नाही हा तिचा नवरा नाही हा तिचा नवरा नाही हा पण नाही आपण नक्कीच नाही एकदम आवाज बंद काय झालं बाहेर हराम करा तू कोण आहेस मी तात्या सौदा मिनीचा तात्या तात्या काय
दादा तुम्ही इथं? अरे मध्या गधड्या तू इथं का आलास? तुम्ही नाही का सांगेल यायला? अरे मी तुला काय सांगितलं होतं इथे यायच्या अगोदर दुकानावर येऊन जा म्हणून? अहो डायलॉग कोणी पाठ करायचे तुमच्या वडिलांनी? मूर्ख आहेस तू? मूर्ख मी कधी नाही होतो. अक्कल आहे तुला? अरे मला करा घे तो आता. सौदामिनी बाई आता बोला.